नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री शर्वणी पिल्ले. शर्वणी, तुझं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज आपण वरळील आहोत, रेड कार्पेटवर आहोत. आणि जो आत्ता महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा होतो आहे, आत्ता सुरू आहे, 58वा आणि 59वा एकत्र आहे. आणि ह्याच्या आधीसुद्धा तू हा सोहळा अटेंड केला आहे, तू ज्युरी म्हणूनही राहिलीस असं मला कळलेलं आहे. तुझा एकंदरीतच ह्याचा अनुभव किंवा आज तुझ्या मनात काय भावना आहेत त्याच्याबद्दल? खूपच अनुभव आहे. खरं तर ह्या डोममध्ये मी पहिल्यांदा येते आणि ज्युरी म्हणून म्हटलं तर खूप छान छान चित्रपट पाहायला मिळाले. आणि मी 58व्या ह्याला होते आणि खरंच खूप छान चित्रपट आले होते. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनला ते उतरले नव्हते तर आम्हाला जास्त ज्युरींना टेन्शन होतं ह्याचं, म्हणजे नॉमिनेशन्स काढायला वगैरे. पण खूप छान अनुभव होता आणि इतकं छान वाटतं ना की हे पुरस्कार सोहळे असतात तर इतकी मेहनत घेतो आपण, आपली कलाकृती असते आणि त्याचं कुठेतरी कौतुक होतं, अप्रिसिएशन मिळतं, त्याच्यासाठी खूप छान वाटतं. हा एक वेगळा अनुभव असेल ना, कारण एकीकडं तुझं ऍक्ट्रेस म्हणून करिअर खूप छान सुरू आहे आणि दुसरीकडं तू ज्युरी म्हणून दुसऱ्याच्या कामाचं जज करते, त्यांचं परीक्षण करते. जज आणि परीक्षण पेक्षा मला असं वाटतं की कौतुक करते. म्हणजे असं परीक्षण वगैरे असं काही नसतं, पण थोडंसं असं वाईट वाटतं की सगळे छान करत असतात पण कुणाला तरी निवडावं लागतं असं होतं. पण तुला स्वतःला, म्हणजे कारण अवॉर्ड तुलाही ह्याच्या आधी मिळालं आहे, पुरस्कारांचं महत्त्व एक कलाकार म्हणून किती आवश्यक असतं असं तुला वाटतं? महत्त्व तर अशासाठी आहे कारण ॲप्रिसिएशन प्रत्येकाला पाहिजे असतं. त्याच्यामुळे अवॉर्ड मिळाल्यावरती खरंच छान वाटतं. पण तरी मला असं वाटतं की त्यांना मिळालं नाही ह्याचा अर्थ असा होत नाही की कोणी वाईट केलं आहे. जसं मी म्हणते की त्या सगळ्या चांगल्यामध्ये कुणाला तरी निवडावं लागतं फक्त अगदी. आता दोन प्रश्न मी विचारतो. एक, आता तू करंट काय, तुझं पुढच्या काही महिन्यांमध्ये येणार आहे ते थोडक्यात. एका चित्रपटाची तयारी चालू आहे, बाकी काही सांगणार नाही. त्यासाठी वेगळी मुलाखत करावी लागेल, ठीक आहे, काही हरकत नाही. पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल तू थोडंसं बोलावं असं मला वाटतं. कारण काल जो भयानक प्रकार बदलापूरचा घडला आहे तर त्याच्याबद्दल सगळेजण व्यक्त होत आहेत आणि इतका अमानुष प्रकार आहे तो, म्हणजे काय आपण व्यक्त व्हावं हा सगळा प्रकार आहे. बरोबर आहे की काय व्यक्त व्हावं ते कळत नाही. की मला असं वाटतं की आज इतके वर्ष मुंबईमध्ये किंवा बाहेरही महाराष्ट्रामध्ये इतक्या ठिकाणी शूटिंग केलं आहे आणि रात्री अपरात्री आम्ही प्रवास करतो. म्हणजे कधी असं होतं की शूट संपून प्रवास करत मुंबई, शूट संपून दुसऱ्या जागी जा, कारण तिथं सकाळी शूट असतं. भर मुंबईमध्ये रात्री 12 पॅकअप होतं, 3:30 पॅकअप होतं, आम्ही एकटे प्रवास करतो. आणि मी तर बऱ्याचदा पूर्वी रिक्षा टॅक्सीनं प्रवास केला आहे आणि उबरने प्रवास केला आहे. पण खरं सांगते की आजपर्यंत अशी भीती कधी वाटलीच नाही की अशा काही घटना घडतील अशा. पण आता ज्या एकामागोमाग इतक्या घटना कानावरती येत आहेत तर इतकं नक्की सांगते की थोडंसं असुरक्षित वाटतं आहे. आता भीती वाटते आणि असं वाटतं की कुठे, म्हणजे अमानुष ह्या शब्दाच्या पलीकडे पोचली आहेत माणसं. विचार मार्ग काय, कारण सर्वजण बोलत आहेत, तुला स्वतःला काय वाटतं? मार्ग आपण कोण मार्ग काढणार आहोत? मला फक्त असं वाटतं की आपल्या घरातल्या प्रत्येक पुरुषाला संस्कार घडवायला पाहिजे. म्हणजे जसं मुलींवरती संस्कार घडवले जातात ना की तिने हेच करायला पाहिजे, तिने तेच करायला पाहिजे, तसं प्रत्येक मुलावरती, प्रत्येक पुरुषावर. म्हणजे मी फक्त मुलगा म्हणत नाही आहे की आता तो लहान आहे म्हणजे संस्कार घडून पुढे मोठा होईल वगैरे, असं काही नाही. ह्या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवलेल्या नसतात ना, त्या तुम्ही तुमच्या हातात करता ना. हा जो काही अमानवी प्रकार आहे, दुष्कृत्य आहे, ते तुम्ही तुमचा आत्मसात. संस्कार कमी पडतात असं वाटतंय तुला? अगदी ठामपणे मला नक्की असं वाटतं की ते खरोखरच कमी पडत असतील कुठेतरी. म्हणजे मी असं म्हणत नाही की आई वडिलांची चूक आहे, पण बाहेर पडल्यानंतर यू नेव्हर नो की त्यांची कंपनी काय आहे, कशा पद्धतीनं त्यांची मतं ठाम होत आहेत, किंवा घरातल्याने प्रत्येकाला वे आपापसात दिला तर एक खरोखर लक्षात येतं की आपल्याबरोबर असलेल्या व्यक्तीची मानसिकता काय आहे, ती व्यक्ती घरात कशी वागते आहे,
ती थोडी जरी विचित्र वागत असतील तर मला खरंच असं वाटतं की आपल्याला सायकॅट्रिस्टची गरज घ्यायलाच पाहिजे. आणि सायकोथेरपी किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे काही माणूस केडाय असं नसतं. स्ट्रेसमध्ये कोणी काही वेगळ्या गोष्टी करत असतं तर मला असं वाटतं की त्याची खूप मदत होईल. इट इज नॉट ओनली अबाउट की आता जे काही बायकांवर अत्याचार चालू आहेत, पण ह्या संदर्भात पण आहेत की कित्येक तरुण मुलं, सुशिक्षित घरातली मुलं आत्महत्या करतात. तर मला जेन्युअनली असं वाटतं की आपण एकमेकांना वेळ दिला तर आपल्याला वागणूक कळेल आपल्याबरोबरच्या व्यक्तीची. आणि आपल्याला कुठे जरी काही वाटत असेल तर ते एकमेकांशी बोलून सॉर्ट आउट करणं, आणि ते आपल्या हातात नसेल तर प्लीज एखादा आजार झाल्यावर डॉक्टरांकडे जातो तसं उचला व्यक्तीला आणि तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जा, दॅट विल हेल्प असं मला तरी वाटतं. अगदी, तू विकृतीच्या मुळाशी जाण्यासाठी हे काही सोल्युशनाचे जे काही मुद्दे सांगितले असते मलाही वाटतं खूप ऍप्ट आहेत. बघूया आपला समाज आता कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे इझी आहेत ना, की एकमेकांना वेळ देणं कमी होतं. आणि माहीत नाही एवढं तर नक्की ना की अजूनही वडिलांना उलट उत्तर करायला, आईला उलट उत्तर करायला, किंवा आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला आपल्याला धारिष्ट होत नाही. पण ही जी आता त्यानंतरची जी जनरेशन आहे ते करतात, तर त्याच्यामुळे थोडं घरातल्या मोठ्यांनी स्ट्रिक्ट व्हायला हवं असं मला वाटतं. मला वाटतं शर्वणी खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेस तू, तर बघूया काय होत आहे. तुला या सोहळ्यासाठी तू आज आली आहेस आणि आता ज्युरी म्हणूनही तू निवडलेलं आहेस काही जणांना. बघूया कोणाकोणाची तू निवड केली. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच.